ही एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. 3 वर्षांच्या सौम्याने आपल्या आईला 1 वर्षांचीच असताना गमावले. आता कोरोनामुळे तिने वडिलांनाही गमावले आहे. वडिलांच्या मृत्यूबद्दल माहिती नसल्यामुळे सौम्या रोज नियमितपणे वडिलांच्या मोबाईलवर फोन लावते. छोट्या मुलीला असे बोलताना पाहून आपल्या भावनांना रोखणे अशक्य आहे. आता सौम्याची काळजी तिची आत्या घेते. कोविड महामारीचा प्रत्येकाच्या जीवनावर काही ना काही परिणाम झालाय. या प्राणघातक विषाणूने सर्वांचा आनंद हिरावून घेतलाय. कोविडमुळे त्यांचे पालक गमावल्यानंतर बरीच मुले अनाथ झाली आहेत. तसेच येथे एक लहान मुलगी नियमितपणे तिच्या मृत वडिलांना फोन करते. कोविडमुळे वडिलांच्या मृत्यूविषयी तिला काहीही माहीत नाही. ಅಣ್ಣ ಲಾಸ್ಟ್ ಮೇ 28ಕ್ಕೆ ಕೋವಿಡಿಂದಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪೈರ್ ಆದರು. ಅಮ್ಮ ಕೂಡ 2 ಇಯರ್ಸ್ ಬ್ಯಾಕ್ ಅವರು ಇಲ್ಲ. ಅವರು ಹೋದಾಗಿಂದನೇ ಇವಳು ನನ್ನನ್ನೇ ಅಮ್ಮ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಲು. ಅಮ್ಮ ಹೋದಾಗ ಇವಳಿಗೆ 1 ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ ಇತ್ತು ಏಜು. ಹಾಗಾಗಿ ಅಮ್ಮಂದು ಅಷ್ಟಾಗಿ ಇವಳಿಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅಪ್ಪಂದು ಮಾತ್ರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು. ಅಪ್ಪಂದು ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಅವಾಗವಾಗ. ಅಪ್ಪನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದಾಗಲಿ ಅಪ್ಪನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಾಗಲಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ. ಅಪ್ಪನ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಯಾರೂ ಮುಟ್ಟೋ ಹಾಗಿಲ್ಲ. या छोट्या चिमुरडीला पहा, ती आपल्या वडिलांना अप्पा अप्पा म्हणत आहे. 3 वर्षांची सौम्या आपल्या वडिलांशी नियमितपणे बोलत आहे. तिचे वडील शरण कर्नाटकच्या शिवमोगामधील होस्कोप्पा गावातील रहिवासी होते. जेव्हा ती 1 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून तिचे वडील तिची संपूर्ण काळजी घेत आहेत. परंतु कोरोना महामारीने त्यांचाही जीव घेतला आणि त्यांची मुलगी अनाथ झाली. ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನೂ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ, ಇವಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿನೇ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ನನ್ನ ಮಗಳ ಜೊತೆ ಇವಳು ಒಬ್ಳು, ಇನ್ನೊಬ್ಳು ನನ್ನ ಮಗಳ ಥರ ಅಮ್ಮ ಹೋದಾಗಿಂದನೂ ಇದ್ಲು, ಈಗ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನನ್ನ ಮಗಳೇ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ಅಣ್ಣ ಕೋವಿಡಿಂದಾಗಿ ಹೋಗಿದ್ದು ನೋವು ನಮಗೆ ಮರೆಯಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಅದೊಂದು ಮರೆಯಲಾಗದ ಘಟನೆ ನಮಗೆ. ಶರಣ್ ಬೆಂಗಳೂರು ಮಧ್ಯೆ ಏಕ ಖಾಸಗಿ ಕಂಪನಿ ಮಧ್ಯೆ ಕಾರ್ಯರತ ಹೋತಿ. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत मागील वर्षीच त्यांनी लॉकडाऊनमध्ये बेंगळूरू सोडले होते. शिवमोगामध्ये त्यांना एक जॉब मिळाला होता. त्यांनी नोकरीसोबतच गरिबांसाठी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी संस्कृत फाउंडेशनची स्थापना केली. कोविड महामारीच्या काळात त्यांनी आपल्या संस्कृत फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात संकटग्रस्तांची मदत केली. ಸೊ ಮಗು ಇವಾಗ ಅವ್ರ ತಂಗಿ ಹತ್ರನೇ ಇದೆ. ಅವ್ರ ತಂಗಿ ಮತ್ತು ತಂಗಿ ಗಂಡ ನೋಡ್ಕೊಂತಾವನ್ನು. ಸೊ ಮಗುವಿಗೆ ನಾವೇನೇ ಒಂದು ಅವ್ರ ಮಗುನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ರು ಬೆಳೆದ್ಮೇಲೆ ದೊಡ್ಡವಳಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರ ಮೆಚ್ಯೂರಿಟಿ ಅಂತ ಬಂದಮೇಲೆ ಮಗು ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಅಂತ ನೆನ್ಸೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ಯೂಶ್ವಲ್ ಆಗಿ. ಸೊ ಇವಾಗಲೇ ಡೈಲಿ ಒಂದ್ಸಲ 2 ಸಲ ಮೊಬೈಲ್ ತೊಗೊಂತಾಳೆ. ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಮೊಬೈಲ್ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಪ್ಪ ಫೋನ್ ತೆಗಿತಾಳೆ, ಬ್ಯುಸಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಸೊ ಈ ಥರ ಸೀನ್ ಇದೆ. ಕೋವಿಡ್ಚಾ ದುಸರ್ಯಾ ಲಾಟೆಚಾ ವೇಳಿ ಶರಣ್ಣೆ ಕೋವಿಡ್ ಬದ್ದಲ್ ಲೋಕಾನ್ಮಧ್ಯೆ ಜನಜಾಗೃತಿ ಕೇಳಿ. त्यांनी सुमारे 10,000 लोकांना विनामूल्य N95 मास्क, गरिबांना सॅनिटायझर्स आणि फूड किटचे वाटप केले. कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना शरण यांना कोविडची लागण झाली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शरणची बहीण अखिला आता सौम्याची आई आणि वडील दोन्ही आहे. तीच सौम्याची संपूर्ण काळजी घेते. या कठीण काळात
सौम्याची उत्तम तब्येतीसह वाढ व्हावी आणि पुढे ती तिच्या आत्याची काळजी घेईल अशीच आमची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत. अधिक बातम्यांसाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप.